नवी मुंबई आणि एफएमसीच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी एफएमसी न्यूजला सबस्क्राइब करा. आज दिनांक 12 मे 2020 रोजी नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 77 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. काल जवळपास 105 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यामुळे आता नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 856 एवढी झालेली आहे. परंतु त्याचबरोबर दिलासा देणारी बाब अशी आहे की एकूण 171 रुग्ण हे या आजारातून बरे होऊन त्यांना घरी डिस्चार्ज दिलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जे रुग्ण आढळून येत आहेत त्यामध्ये जो मृत्यूदर आहे तो आपला राज्यामध्ये आणि देशामध्ये एक सगळ्यात कमी दरापैकी एक आहे. आपला मृत्यूदर हा 2.18 दरम्यान आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर जवळपास 3 वरती आहे, त्यामुळे ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे ह्या दोन्ही गोष्टी. आता शासनाने नव्याने या रुग्णांच्या डिस्चार्ज पॉलिसी 2-3 दिवसापूर्वी जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये विशेषतः जे रुग्ण ज्यांना लक्षणं आढळून येत नाहीत अशा रुग्णांना 10 दिवस जर कुठली लक्षणं आढळून आली नाही तर त्यांना डिस्चार्ज देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर जे सौम्य लक्षणं दिसतील त्यांच्या बाबतीत सुद्धा ह्याच गाईडलाईन आहेत, त्यामुळे त्याला 7 दिवसानंतर जर कुठली लक्षणं दिसली नाही 3 दिवस कन्सिस्टंटली ज्यांच्यामध्ये लक्षणं आहेत त्यांना 7 दिवसानंतर पुढील 3 दिवस जर लक्षणं दिसली नाही तर त्यांना पण डिस्चार्ज करण्याच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये विशेषतः ऑक्सिजनचं प्रमाण ब्लडमधलं पल्स ऑक्सिजन हे आपण घेत असतो, आणि त्याचबरोबर विशेषतः जी ज्या रुग्णांमध्ये ही लक्षणं अतिशय तीव्र असतात किंवा ज्यांना कोरोना व्यतिरिक्त आणखी काही आजार असतात, जसे की टीबी असेल, डायबेटिक असेल, हार्टचा पेशंट असेल किंवा इतर कुठलेही कोमॉर्बिडिटी असेल, तर अशा पेशंटच्या बाबतीत हे त्याला पूर्ण बरं झाल्यानंतरच आपल्याला डिस्चार्ज दिला पाहिजे अशा पण सूचना आहेत. आता आपण जर बघितलं तर नवी मुंबईचा जर डेटा बघितला की ह्या 1856 केसेसमध्ये जवळपास 55-60% केसेस असे असतात की त्या ज्यामध्ये लक्षणं कुठलीही लक्षणं दिसून येत नाही, त्याला असिम्प्टोमॅटिक केसेस असं आपण म्हणतो. त्याचबरोबर 20% केसेस जवळपास अशा असतात की ज्यामध्ये अतिशय सौम्य अशी लक्षणं आपल्याला माइल्ड सिम्टम्स दिसतात, आणि त्यामुळे राहिलेल्या 20% सिव्हिअर सिम्टम्स असतील तर त्यामध्ये जे सिनियर सिटिझन्स आहेत विशेषतः 60 वर्षापेक्षा जास्ती वयाचे व्यक्ती असतील, त्याचबरोबर ज्यांना इतर आजार असतात यांची खऱ्या अर्थाने काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मी सर्व जनतेला हे आवाहन करेल की कुटुंबातील व्यक्तींनी ह्या लोकांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना कोरोनाची लागण होणार नाही असं आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यांना घरामध्ये सुद्धा व्यवस्थित उपचार जे काय त्यांचे रेग्युलर असतात ते देऊन याचा संपर्क होणार नाही कोरोनाचा असा प्रयत्न केला तर निश्चितपणे हा मृत्यूदर आणखी 2%च्या सुद्धा खाली येऊ शकतो. त्यामुळे याच्यातला सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे असं मला वाटतं. ह्याच आकडेवारी नवी मुंबईची आहे, त्याचप्रमाणे देशातसुद्धा अशा प्रकारची जवळपास आकडेवारी असते की असिम्प्टोमॅटिक केसेस जे आहेत किंवा माइल्ड सिम्प्टोमॅटिक ह्या दोन्ही मिळून 80%च्या आसपास केसेस असतात, आणि त्यामुळे जे क्रिटिकल केसेस आहेत त्याबाबतीत आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई महापालिकेने
जे पेशंट्स आपल्याला ज्यांना ॲडमिट करण्याची गरज आहे आता नवीन गाईडलाईन्सप्रमाणे त्यासाठी पर्याप्त अशी उपाययोजना केलेली आहे. आपण या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटर या इथे जवळपास 1100 ते 1200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा करतो आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था असेल, एक्सरे लॅब, ब्रॉन्को लॅब असेल, त्याचबरोबर आय सी यू करता येईल का नाही या संदर्भातसुद्धा आय सी यू बेडसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करण्याचा विचार करत आहोत. त्याचबरोबर या सर्व ठिकाणी पुरेशी व्यवस्था असावी या दृष्टिकोनातून सर सुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे. आणि ह्या ज्या केसेस दररोज या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात त्या संदर्भात आता रिअल टाईमला आपल्याला डेटा मिळेल अशा प्रकारचा डॅशबोर्ड आम्ही तयार केलेला आहे. तो एखाद दिवसात मला वाटतं उद्या वगैरे आम्ही तो लाईव्ह करू, जेणेकरून मेडिकल ऑफिसर्स तिथूनच तो डेटा भरू शकतील आणि आपल्याला ताबडतोब ही माहिती कधी पण त्याशिवाय मॉनिटर करता येईल. त्याचबरोबर बेड अवेलेबिलिटी आणि त्याचं अलॉटमेंट याच्यामध्ये सुद्धा सुविधा या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर ए पी एम सी मार्केट आपल्याला निश्चितपणे आपणा सर्वांना कल्पना आहे की आपल्या शहराच्या दोन विशिष्ट प्रश्न आहेत. एक आहे की आपण आपला जिल्हा पूर्ण बंद होऊ शकत नाही, त्याचं कारण जवळपास 9000 लोक नवी मुंबईत राहतात आणि ते आवश्यक सेवा अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबई किंवा इतर भागामध्ये ते विशेषतः मुंबईमध्ये ते प्रवास करत असतात. ते आपण बंद करू शकत नसल्यामुळे आपल्याला तो आस्पेक्ट विचारात घेऊनच ह्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे आपण करतो आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की ए पी एम सी मार्केट या ठिकाणी सुद्धा इथून अत्यावश्यक वस्तू ह्या पूर्ण एम एम आर एरियामध्ये किंवा इवन काही ठिकाणी त्या एक्सपोर्ट केल्या जातात शेतकऱ्यांचा माल आलेला आणि त्यामुळे ए पी एम सीसुद्धा कायमस्वरूपी बंद करणं तर शक्य नसतं. त्यामुळे तिथेसुद्धा आपण ह्या सर्व उपाययोजना करून मग निर्जंतुकीकरण असेल, सोशल डिस्टन्सिंग या संदर्भातसुद्धा ए पी एम सी प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हे सर्व करून हे ए पी एम सी मार्केट आपण चालू ठेवलेलं होतं, पुढेसुद्धा चालू करावंच लागेल बंद करता येईल. पण त्या ठिकाणी मी ए पी एम सी प्रशासनाला अशा सूचना केल्या आहेत की जास्तीत जास्त याचा व्यवहार जो आहे हा परस्पर जर ऑनलाईन करता आला तर त्या संदर्भात त्यांनी प्रयत्न करावा. आणि या 7 दिवसात या सर्व ए पी एम सी मार्केटमधील राहिलेले जे सर्व व्यापारी असतील, ए पी एम सी जे एम्प्लॉईज कामगार असतील, एम्प्लॉईज असतील, माथाडी कामगार असतील, या सर्वांचं स्क्रीनिंग करण्याचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे. त्या ठिकाणी उद्या 10 टीम त्या ठिकाणी त्या डॉक्टरांच्या ते स्क्रीनिंग करणार आहेत. गेले 2 दिवस 5 टीम स्क्रीनिंग करतायत आणि हा कार्यक्रम जवळपास 17 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. त्याचबरोबर या पूर्ण एरियाचं या सगळ्या बिल्डिंग्ज असतील, हे गाळे असतील, ह्या सर्वांचं निर्जंतुकीकरणाचं काम सुरू आहे. ते पण मोठ्या प्रमाणात आपण घेतलेलं आहे आणि पुढील 3-4 दिवसामध्ये ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे विशेषतः हे दोन आपले प्रश्न असल्यामुळे याच्या बाबतीत लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जर दुसऱ्या शहरात जाऊन ते काम करत असतील तर त्यांनी तिकडे राहण्याचा प्रयत्न करावा किंवा आले तर इथं आल्यानंतर घरी त्यांनी स्वतःला अलगीकरणामध्ये आयसोलेशनमध्ये राहून इतरांना कुटुंबातल्या लोकांना त्याचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर जे कंटेनमेंट झोन आहेत, आता आपले जवळपास 104 कंटेनमेंट झोन आहेत, 153 कंटेनमेंट झोन होते ते कमी होऊन 104 झालेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी काळजी घेतल्यामुळे ते कंटेनमेंट झोन कमी झालेले आहेत. म्हणून विदिन कंटेनमेंट झोनसुद्धा लोकांनी घराच्या बाहेर अतिशय आवश्यक असेल तरच पडावं आणि कंटेनमेंट झोनच्या बाहेर येण्याचा तर प्रश्न येत नाही. म्हणून ही काळजी आपण जर घेतली तर निश्चितपणे हे करता येईल. याच्यामध्ये काही वेळा नवी मुंबई में दहशत वगैरे अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जातात, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही किंवा याच्यामध्ये पॅनिक होण्याचं कारण नाही. तर आपल्याला ह्या व्हायरसला सामोरं जाऊन त्याला तोंड द्यावं लागेल आणि आपल्या समोरचे हे जे काही 1-2 प्रश्न आहेत त्यालासुद्धा गृहीत धरून आपल्याला ह्या व्हायरसला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे निश्चितपणे पुढील कालावधीमध्ये आपण याच्यावर नियंत्रण आणू. आता ज्या मागच्या आठवड्यात ज्या केसेस आपल्याला जास्ती ज्या दिसतात त्याचं कारण हे 1-2 बाबी आहेत. त्याचबरोबर आपल्या बरेचसे स्वॅब जे आहेत त्याचे रिझल्ट आपल्याला उशिराने प्राप्त झाले होते आणि ते एकाच वेळी रिझल्ट आल्यामुळे आपल्याला ह्या केसेस दिसत आहेत.
पण पुढील कालावधीमध्ये आपण ह्या निश्चितपणे जर कंटेनमेंट झोनमध्ये जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि लोकांनी सहकार्य केलं तर आपण याच्यावर निश्चितपणे नियंत्रण आणू शकू असं मला वाटतं. नवी मुंबई आणि FMCच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी FMC न्यूजला सबस्क्राईब करा.